दादर स्टेशनवर मी कवी जाते असे आम्ही आला चाललो होतो नाशिकला. त्यावेळेला आम्ही तर महाराज आमच्यावर होते, तर महाराज आणि गाडीला पॅसेंजरला होती ती, पॅसेंजरला एवढी गर्दी की त्या गर्दीमध्ये आम्हाला चढता येईना. तर महाराज काय म्हणाले की तुम्ही पहिले अगोदर चढा मग मी चढतो. आम्ही म्हटलं महाराज तुम्ही चढा, आणि ते पहिले चढले त्याच्यापुढे आम्हाला जायला मिळाला गर्दीमध्ये. पॅसेंजरमध्ये चढलो आणि आम्ही जे ढकललं गेलो तो संडासामध्ये, संडासामध्ये गेलो आणि हे गेले ते त्यांना आरामशीर झोपायला जागा मिळाली त्या गर्दीमध्ये. ते आम्ही उभं राहून नाशिकला उतरलो. नाशिकला उतरल्यावर त्याने आम्हाला घेतलं म्हणून महाराज अशी जी परिस्थिती झाली, अरे मी तुला सांगत होतो तुम्ही पहिले चढा म्हणून, तुम्ही चढला नाही. मग आम्हाला त्याने ह्याच्यामध्ये रेल्वेच्या शेडमध्ये नेलं तिकडे, आणि तिकडे एक पिंपळाचं झाड होतं रेल्वे लाईनच समोर, म्हणजे समोर रेल्वेचंच होतं यार्ड. ते यार्डात नेलं आणि कसं पिंपळाचं काय कसं झाड असेल त्याच्याखाली मारुतीचं होतं, आणि ते चैत्र पौर्णिमा मारुती जयंती हनुमान जयंती ना रे. तर आम्ही तिथे गेलो तर महाराजाने आम्हाला सगळ्यांना सांगितलं. मग मला म्हणाले तू बस, सहाच्या सुमाराला तर जन्म हे होतो ना जन्म, तर मारुतीच्या समोर बसून मारुतीच्या, आणि मला एकदम हे झालं काय कळेना, आणि एकदम असा हवा आहे ना ही आपली हवा, ती एकदम समुद्राची लाटा कशा होतात तशा त्या लाटा सुरू झाल्या, आणि लाल भडक समज संबंध ती हे झालं कुंकवासारखं रंग समा याचा जगाचा, आणि ते असं म्हणत तसं झालं. आणि मी बघायला मग मी तर असा ते बसलो होतो तो असा असा त्या वाऱ्यावर, त्या वाऱ्यावर मी असा हेलकावे घेत राहिलो पाण्याच्या लहरी करावं तसं, आणि असा बराच वेळ झाला. आणि नंतर मग काय केलं तर भानावर आलो तर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलेला होता, डोक्यावर हात आणि त्यांच्या समोर ते झाड आणि त्याच्याखाली महाराज उभे, तर मला पहिले पाय दिसले. तर मी तिथेच मोठ्यानेच बोललो महाराज मी आता हे पाय कधीही सोडणार नाही. आणि मी त्याच्यानंतर मी साधू संतांचं काय असं माहीत नाही, पण ह्यांच्याशिवाय मी कुठे काय गेलेलो नाही. ज्या वेळेला महाराज महाराज हे होतं सोनं महाराष्ट्र, त्यावेळेला मी महाराजांकडे गेलो कारण गणपतीचा माझा वाढदिवस आहे. त्याच्या अगोदर गेलो आणि म्हटलं महाराज माझ्याकडे हे दिलेलं आहे तर तुम्ही हे करा, मग मला काय म्हणतो तुमचं हे घरायला आलं तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो. तर म्हणाले तू उद्या सकाळी जा मालाडला आणि रांगणेकर म्हणून आहे रांगणेकरकडे जा, त्याच्याकडे एक माझी बॅग आहे त्या पहिल्या कप्प्यामध्ये उजव्या बाजूला एक तुला लॉकेट मिळेल, ती लॉकेट घे आणि लॉकेटमध्ये हे कर चढा कर चढत बोलले ते चढ्यामध्ये मग लॉकेट उघड. मी त्यांच्याकडे गेलो तर रांगणेकरांनी तर त्यांची बॅग काढली तर बघतो ते कोपऱ्यामध्ये उजव्या बाजूला होतं, पण ते जरा ह्याला प्लेटिंग केलेलं होतं गोल्ड त्यामुळे सोनेरी वाटायचं. त्याने दिलं माझ्या हातात रांगणेकरांनी, मी बघितलं आणि मी म्हटलं मग ठेवतो. परत त्यांना काही ते शंका आली कदाचित ते सोन्याचं आहे की काय, मग मला म्हणाले सही जरा मला दाखव रे, तर म्हटलं हे घ्या तुम्ही. मग मी बघितलं की वजनाला हलकं लागलं ना, तर म्हणाले की तू आता या असं कर हे घेऊन जाऊ म्हणून. पण मग मी महाराजांनी दाखवलं की म्हणून मी गेलो तुमच्याप्रमाणे मला ते मिळालं, आता एक दोरीच बांधू लाल दोरीमध्ये धाग्यामध्ये की भडकले. अरे एवढं ना तू काय पहिले दोऱ्यामध्ये बांधतो पण सोनं म्हणलं आता म्हणतो सोनं सोनं म्हटलं तर म्हणतो भाऊ सोन्याचा भाव तर काय होत आहे तेव्हा मग मी म्हणते म्हणाले ह्याच्यात बांधू नको. त्याने आपला स्वतःच्या गळ्यातला एक हार काढून दिला जे होते त्याच्यातला, हा छडा काढून मला दिला आणि मग मी तो घातला होता तो अजूनपर्यंत माझ्याकडे.
स्वामींचा फोटो आहे. हा फोटो आम्ही इथे असं ठेवलेला होता साखळीला बांधून असाच पडलेला होता. तर आम्ही काय लक्ष दिलं नाही. एक दिवस ते आले आणि म्हणाले अरे तुला हे जे मला बसवणार आहेस ना तिथे तर माझ्या डोक्यावर तुझे आजोबा पाहिजे. पण ते वरचे आजोबा ते आम्ही 74 साली आजोबांची हे झालं. त्या रस्त्याला नाव द्यायचं ठरलं पाशेजवळ बांबर्डेकर म्हणून. त्या निमित्तानं तिथं गेलं. मग त्यासाठी मग आम्हाला फोटो बसवला. पी के सावंत आले होते त्यावेळेला अध्यक्ष म्हणून आणि तो समारंभ 100 झालं. त्यावेळेला हा फोटो काढून दिला. तो हा फोटो माझे कुलकर्णी माझ्या ऑफिसमध्ये त्यांचा एक मित्र होता. त्याने ते इंग्लंड मधले रंग वापरून ते 300 रुपये खर्च आलाय फक्त समोर न्यायला. तर त्याने आणि हे जे काही बनवलंय ते माझा मित्र म्हणजे हेमा मालिनीकडे पण तो होता इंटिग्रेटेड त्याने फ्री उपचार करून मला दिलं. आणि माझ्या ह्याच्यात त्यामुळे महाराजांनी सगळं घडवून आणलं असं. त्याप्रमाणे असं आम्ही केलेलं महाराजला कविजाते म्हणून आहेत होते. त्यांच्याकडे भंडारवाड्याच्या इथे कोपऱ्यावर त्यांचा बंगला होता. तिथे मी नेहमी जायचो. तर कवी जातेकडे बसला असताना तो नेहमी सांगायचा अरे महाराज आले जा. त्याचे शेजारी भाऊ राहत होता म्हणजे बंगल्यामध्ये दुसऱ्या रूममध्ये ते राहत होते भाऊ. ते खादी भंडारमध्ये होते जाते नाना जाते म्हणून. तर मला सांगायचे जाते नानाकडे आले तू बघ. म्हटलं काय महाराज बिराज मला काय माहीत नाही मी नाही जाणार मला. 3-4 वेळा झालं आणि शेवटी त्याच्या जाताना बाहेर पडलं की ह्याच्यावर दिसायचे म्हणजे रस्ताच होता ना तो रस्त्यावर घर म्हणाला आणि जाताना बघ ना तू ते मग तू महाराज चालले. म्हटलं काय नाही. मग एकदा असा प्रसंग आला की त्यांच्या दात्याकडचे चैत्री पौर्णिमेला ते नाशिकला जायचे आपल्या देव शिलाई देवीला. ते देवीच्या वेळेला आम्ही दादरला आलो आणि मला पण म्हणाल तू पण चल. आम्ही गेलो बसलो उभे राहिलो तिथे. गाडी यायला वेळ होती नाशिकची. तर तिथे महाराज असे लेंगा मळकट लेंगा शर्ट आणि उभे होते. मला म्हणते हे महाराज तोपर्यंत माझी ओळख नाही. म्हणजे यायचे त्याच्याकडे मला माहीत नाही. बघितलं त्याने आणि मला आ करून दाखवलं. तर माझं दाते सांगतो बघ तुला लिंग दिसतंय काय लिंग दिसतंय काय. म्हटलं नाही भाऊ मला ते लिमलेटची गोळी दिसते. तर म्हटलं काय बोललं ना म्हटलं काय आणि हसले ते हसले उभे राहिले. ते असे वेड्यासारखे लाळ गळते हे गळते सगळं महाराजांचे. तर तिथे ते हमाल होता तो तिथून जरा चेष्टेने बघत होता. तर त्याला बोल ए इकडे आणि बोलवलं तू काय करतो हमाली आहे ना म्हणजे तू ओझं उचलतोस ना जरा मला उचल रे. त्याने तुम्हाला आश्चर्य वाटेल तो आमच्या समोर उचलायला गेला घाम आला त्याला उठलं उचलू शकला नाही तो इतकी गोष्ट. आणि गाडीला गर्दी तेवढ्यात काय झालं गाडी आली नाशिकची पॅसेंजर गाडी गाडी फुल आणि आतून लॉक केलेलं. आणि मी माझ्या कानानं ऐकलं बरोबर आणि लॉकच्या कडीचा आवाज आला कटकन. आणि पुढे जे कोण महाराज म्हटलं चल 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 दरवाजा उघडलाय चल चल आत चला. आम्ही शाणे आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही पहिले चढा. बरोबर मला काय माहीतच नाही महाराज काय आहे ते चढा म्हटलं. आम्ही चढलो तिकडे. तर आम्ही गेलो ते उजव्या डाव्या बाजूच्या चंडाचा मध्ये ते नाशिकपर्यंत चढणार हे आरामचे बसून झोपवले. तर म्हणजे आणि दाखवलं आम्हाला. नंतर आम्ही नाशिकला उतरलो म्हणाले चल यार्डामध्ये. यार्डामध्ये गेलो आम्ही हनुमान जयंती ना आम्ही बसलो. मला म्हणतो या झाडाखाली बस 6 वाजले होते. 6 वाजता म्हणाले बघ मारुती आहे ना हो आज हनुमान जयंती आहे बस बसलो मी. आणि काय झालं कोण असतो मला एकदम 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 हे झालं कुठले तरी म्हणजे ते हवा या पाण्यासारखी झाली आणि पाण्यासारखी असं असं व्हायला लागली.
म्हणजे हवा आणि त्या पाण्यावर मी ते हवेवर म्हणजे ते असा तरंगतरंगत लहरत इकडे तिकडे फिरतो आणि समज अबीर गुलाल असतो गुलाल त्या गुलालासारखं समज वातावरण संपूर्ण जवळ एरिया सगळी तशी झाली होती आणि त्याच्यामध्ये तेही झालं आणि मग बराच वेळ झाला मला काय कळलं मग त्यांनी मग माझ्या डोक्यात हात ठेवलं आणि बघतो तर माझे समज ते उतरले समाधी काय होतं का माहीत नाही पण मला काय कळलं नाही मी त्यांचे पाय पकडले आणि त्यांना सांगितलं की मी हे पाय कधी सोडणार नाही आणि अजूनपर्यंत मी त्यांच्याशिवाय कुठे नाही कुठलीही गोष्ट आम्ही त्यांच्याशिवाय करत नाही डिसेंबरमध्ये आम्ही जमलो होतो सगळे महाराजांनी बोलवलं 20-25 जण होतो आणि झुणका भाकर वगैरे असं तर प्रोग्राम असायचा आमच्याकडे कायम तर कवीच दाते म्हणून होतो म्हणजे त्याला फॉरेन पण विचारायचं भविष्य वगैरे तर त्याला सांगितलं लोक चिडवले म्हणजे महाराजांनी सांगायला ह्याचं कॅलेंडर कधी येणार ह्याचं कॅलेंडर कधी तर माझ्या लग्नाला मे महिन्यात झालं होतं आणि डिसेंबर पण हे झालं अरे काय नाही रे कवीच हे काय पंचांगड आम्ही ते पंचांग केलं असं नाही नुसतं उघड बस ते उघडलं त्याच्यात वैकुंठ चतुर्दशी होते चतुर्थी वैकुंठ चतुर्दशी होते असं मला वाटतं आणि ते 22 नोव्हेंबर होत 22 फेब्रुवारीला ते हे झालं लाईट झालं होतं आणि बरोबर 9 महिन्याने बरोबर ह्या आता जन्म झाला नोव्हेंबरला 22 नोव्हेंबरला ती चतुर्दशी होती त्याने सांगितलं याला होणार 14व्या दिवशी हे होणार म्हणून सांगितलं याचं जन्म होणार नाव प्रसाद ठेवायचं आम्ही त्या प्रसाद ठेवला मधला भाऊ वासुदेव म्हणते ना वासुदेव बांबाडेचा तो आजारी पडला होता पण काय काळ मार्ग नाही पण त्याला काय ते पोटात दुखायचं तर अगदी आधी झालं तेव्हा तो तिथे हे करायला ओरडायला आणि म्हणून माझ्या हे होते इथे दुखतंय चंपा पडलं इथे डॉक्टर होत्या त्यांना बोलवलं त्याने नुसतं असा हात लावला त्याला सांगला आम्हाला सांगितलं की आत्ताच्या आत्ता त्याला ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये हे करा म्हणून म्हटलं ठीक आहे मग आम्ही ते हॉस्पिटल ॲडमिट केलं हां डॉक्टर श्रीखंडेचं त्यावेळेस त्यांचा अगदी नुकतंच सुरुवात झाली होती लोखंडेची श्रीखंडेची तर तिथे गेलो तर दोनच पेशंट माझा भाऊ आणि आणखीन आहे बाकी काय नाही आणि बाकी सगळं आम्ही तर रात्री तिथे राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑपरेशन केलं तर 2 वाजता त्यांनी ऑपरेशनला सुरुवात केली श्रीखंडेने आणि आम्ही महाराज होते महाराज आणि आम्ही सगळं बसलो होतो पण जागा भरपूर होती त्यावेळेला 2 वाजता श्रीखंडेने नेली आणि ऑपरेशन सुरुवात केले 2 वाजल्यापासून आम्ही म्हणतो 3 वाजले 4 वाजले 5 6 7 वाजता पण त्या दरम्यान महाराज म्हणायचे हे बघा आज सरकत चालली आहे बघा आज सरकत चालली आहे आज सरकत आहे आम्हाला काय माहीत होतं पण असंच म्हणणार मी आहे म्हणून सांगतो काळजी करायचं नाही आणि मग 7 10 चांगल्या बाहेर आणलं तर सेकंडरी डॉक्टरने सांगितलं अशी केस मिळत कधी पाहिलीच नाही आणि म्हणजे ही गॉन केस होती फक्त कारण काय की त्यांचा जो भोगा होता भोगा झाला होता आणि त्याचं रक्त साकळलेलं होतं आणि ते नासलेलं होतं कारण जर भोगा फुटला असता तर समान ते शरीरामध्ये पसरलं असतं आणि म्हणजे एक गॉन केस होती तर म्हणून मी त्याला हे लावलं पिन लावली आपण कपड्याला लावतो वाळत घालणार ते पिन लावली त्यामुळे रक्तस्त्राव थांबला त्यामुळे मला ते ऑपरेशन बरोबर हे झालं आणि म्हणून सासर केलं आता म्हणे हा उपयोग मी ऑपरेशनच्या वेळेला अशी जर केस आली आणि नसीमधनं जर हे झालं रक्त जायलं तर त्याला म्हणे हा चिमटा लावायचा आपल्या कपडे वाळत जात होतं म्हणजे ते रक्त थांबतं ना तिथे
आणि म्हणून जगभर होईल सगळं शिकंडीने आम्हाला साहेब कळलं. एकदा मी महाराजांना विचारलं, सगळं सोडून म्हटलं, महाराज तुम्ही माझे तुमच्या संपर्कामध्ये मला तुम्ही कसं खेचून घेतलं? अरे तुला माहीत नाही रे, तो म्हातारा बसलाय ना वाठारला, त्या म्हाताऱ्याने मला सांगितलं की तुमची आज तू त्यांच्याकडे बघ, आता तुझ्याकडे ते जबाबदारी आली, असं त्याने मला सांगितलं, म्हणून मी तुझ्या तुमच्याकडे आलो. थोडं सांगितलं त्याने. शशी चोगले कमिशन मी आणि गंमत काय, आम्ही आणि हे जे पुणे नाशिकहून येणार होते म्हणजे महाराजांची चुलत भाऊ, तर आम्ही कुलकर्णीच आहे ना, ते आम्ही सगळे तिकडे जमलो असताना आम्ही पोचलो तिथे गाणगापूरला. तर ते मग कंडक्टर होता, टी सी कंडक्टर होता, तो आला आणि आम्ही आमची तिकीट होती पुणा याची ते गाणगापूर, तर तो टी सी आला आणि आम्हाला म्हणतो तुम वय किती आहे तुमचे? आम्ही म्हटले 6. आणि 7 कसे? 7 होते तुम ते बसले ते मग 7 आहेत ना, बरोबर. आणि मग त्यांनी त्यांचं काय आमच्यामध्ये नव्हते, आमचे 7 तिकीट आहेत, आम्हाला काय माहीत त्यांचं तिकीट नाही, ते असं तो कंडक्टर गेला निघून. आम्ही उतरलो, आता त्यांच्याकडे तिकीट नाही, गाणगापूरला उतरलं आणि एवढंच घे त्याच्यातच घुसायचं. आम्ही आता तिकीटवर गेलो, मला काय माहीत नाही कुठून कुठून घुसून आमच्या आता पुढे बाहेर उभी वाट बघत त्या गर्दीचं, तिकीट नाही विदाउट उदिते. ते स्टेशनवर बसलो आम्ही, मग भजी मागवली, त्याची भजी भजी काढली आणि मग गाणगापूरला आम्ही गेलो. गाणगापूरहून मग आम्ही अमरजा म्हणून हे नदी होती, त्या नदीच्या काठी आम्ही गेलो. ते मधलं सांगत नाही, तर त्याने सांगितलं एक गोष्ट सांगायची नाही म्हणून. तिथे गेलो आम्ही आणि झोपलो होतो आम्ही. तर आमच्या ना थोडं थेंब म्हणजे दवासारखं पडलेलं आणि काय झालं कळत नाही, आम्ही एकदम म्हणजे गुंगूनच गेलो आम्ही, काय कळलं ना. मग तर तिकडच्या संगमामध्ये आम्हाला हे केलं, बसवलं आणि संगम आंघोळ वगैरे केली आणि आम्ही आलो. थोडं त्या वेळेला भस्माचा डोंगर होता ना, तो घेतला आहे त्याच्यातनं आलो आम्ही. आणि ज्याच्याकडे खोलीत उतरलो होतो तिथे आम्ही गेलो आणि परत मग दुसऱ्या तिथे आंघोळ करायचं होतं, आम्ही घाटावर गेलो. तर घाटावर आम्ही सगळे 20-25 पुण्याचे वगैरे आणि आम्ही सगळे मिसळून बसलो. त्याच्यामध्ये काय झालं, कुलकर्णी मास्तर होते म्हणजे महाराजांनी चुलत होते, ते नाशिकला राहायचे. तर त्यांनी ते आले आणि त्याचे मिसेस आणि सगळे आले आणि आम्ही बसलो. तर आमच्या ह्याच्यात आम्ही आंघोळी बिंगोळी सगळ्या केल्या आम्ही आणि परत ते आम्ही ह्याच्यामध्ये आलो, कुठे जेवायचं आहे ते खोलीमध्ये एकाकडे गेलो होतो आणि जेवण बिवण दिलं. ते शशी चोगल्या होता, तो म्हणाला काय नाही बरं भाग बीज काय चांगलं मस्त आहे. आणि थोडंमध्ये थोडा वेळा गेलो, त्याला संबंध आम्हाला भात चांगला मिळाला, मला म्हणे काय नाही स्वच्छ मी निवडलेलं आहे आणि त्यालाच फक्त खडे मिळालेले भातामध्ये, अशी तिथे गमत झालेली. मग चिली म्हणायला सांगायचे आम्हाला, बरं कांदडी भाषा काय दिलं येत नाही. आता ते त्या बाईकडे गेलो त्या दुकानदाराकडे, म्हणलं तिला सांगितलं चिलीम चिलीम, ती काय म्हणतोय मला कळत नाही.
बरोबर तिला मग सांगितलं असं असं हात केलं हा मग तिने ती चिलीम दिली म्हटलं किती किंमत द्यायची तिने असं केलं म्हणून पाच आणे पाच रुपये की काय आहे म्हणून काय समजे ना मला ते म्हणाली काय नाही म्हणून पाच पैसे तिला सांगितलं पाच एवढं मग आम्हाला तिने म्हणे मग पाच पैसे दिले आम्ही तिने घेतलं आणि आलो आणि चिलीम तिथे आम्हाला ओढायला लावली तिथे एकदम तिथून मग आम्ही एका ह्याच्यात गेलो कुठे अनोळखी भागामध्ये गेलो उंचवटा होता त्या उंचवट्यात आम्हाला गेलो आणि तिथे झाड होतं अगदी निर्जन तिथे गाणगापूरला आणि त्याने तिथे उघडला म्हणते बघ तिथे जातात ते स्थान आहे नमस्कार करा त्याच्यासाठी तुम्हाला इथे आणलं तर आम्ही नमस्कार वगैरे केलं आणि आलो म्हणजे मुद्दाम आम्हाला आणलं